आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी प्रीती भवने, स्वानंद न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. चर्चा तर होणारच. भारताचे प्रथम कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती महोत्सवानिमित्त त्यांच्या सन्मानार्थ जिल्ह्यातील नांदगाव हायस्कूल येथील 1500 विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत 3000 फुटांचे वाचनातून विचाराकडे अशा आशयाचे दीर्घ पत्र लिहिले आहे. पत्राचं विमोचन मंगळवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते प्राचार्य सौ सुहासिनी संजीव शेंडे सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी विदर्भातील दीनदलित, आर्थिक दुबळे, मागासवर्गीय बहुजनांच्या विद्यार्थ्यांना सहज सुलभ शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने 1931 साली अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली. आजही संस्था रयत शिक्षण संस्थेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. डॉक्टर पंजाबराव बाके भाऊसाहेब देशमुखांचा 121वा जयंती उत्सव नांदगाव हायस्कूल या शाळेत सुरू केलेला आहे. त्यानिमित्ताने इथल्या विद्यार्थ्यांनी तीन भाषेत भाऊसाहेबांचा पत्र, भाऊसाहेबांचं चरित्र लिहून एक मोठा उपक्रम चालू केलेला आहे. भाऊसाहेबांना भारतरत्न मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी 3000 फुटाचं पत्र 3 भाषेत लिहून शासनाला पाठवणार आहेत. त्याचा आज इथं विनावरण केलं, आम्ही अनावरण केलं आणि हे पत्र शासनाकडे पाठवण्यात येईल. आणि त्याचबरोबर इथले नगराध्यक्ष श्री संजीवभाऊ पोपळे यांनीसुद्धा त्यांच्या नगर परिषदमध्ये सर्वसाधारण सभेत याचा ठराव मंजूर करायचा आजच इथं डिक्लेअर केलेला आहे. असे उपक्रम सगळ्या शाळेत आणि प्रत्येक कॉलेज, इतर संस्थेत आणि प्रत्येक जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, प्रत्येक विभागातून जेव्हा शासनाला जाईल की भारत भाऊसाहेबांचं हे काम इतकं मोठं आहे की त्यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे या दृष्टिकोनातून हा पहिला प्रयत्न नांदगाव खंडेचं नांदगाव हायस्कूल यांनी इथे केला. मोठा प्रयत्न केला. मी त्यांच्या विद्यार्थ्यांचं, त्यांच्या प्राचार्यांचं, शेंडे मॅडमचं, उपप्राचार्यांचं, इंगोले आपला बाबूराव शेळकेंचं आणि सगळ्या शिक्षकांचं भाऊसाहेबांना भारतरत्न मिळवण्याकरता कटोकाट प्रयत्न करून भाऊसाहेबांना भारतरत्न मिळवून देऊ अशी अपेक्षा ठेवतो. विद्यार्थ्यांनी डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रती असलेल्या श्रद्धा या दीर्घपत्रातून व्यक्त केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मापासून तर त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, वैदिक, विचार, घटना समितीतील उल्लेखनीय कामगिरी, जागतिक पातळीवरील कृषी प्रदर्शनाची आयोजन इत्यादींच्या बाबतीत विचार सादर केले आहेत. या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याचा आढावा घेतला असून याची शासनाने दखल घ्यावी असे नांदगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सुहासिनी संजीव शेंडे यांनी असे मत व्यक्त केले. नांदगाव हायस्कूल श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित नांदगाव हायस्कूल येथील शाळेने भाऊसाहेबांना भारतरत्न मिळावा, कारण अनेक वर्षांपासूनची ही सगळ्यांची मागणी आहे. एवढ्या महान शिक्षणतज्ज्ञ, कृषीरत्नला अजूनही भारतरत्न मिळाला नाही, त्याबद्दलची जी खंत मनाला लागलेली होती, त्या खंतबद्दल आपण काय करू शकतो हा विचार आमच्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात होता. आणि तो विचार बोलून दाखवण्याकरिता तर बोलूनच होत नाही, तर काही काम लिखाणारी पण साध्य होतात, हा विचार एक सगळ्यांच्या मनात आला आणि आम्ही मग ही संकल्पना उचलून धरली की जेणेकरून विद्यार्थ्यांनी ही मागणी मागावी की भाऊसाहेबांना भारतरत्न हा किताब मिळाला पाहिजे. मग आमच्या शाळेचे जवळपास 2000 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. आमच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाऊसाहेबांना हा किताब मिळालाच पाहिजे याकरिता कोणी मराठीतून, कोणी हिंदीतून, तर कोणी इंग्रजीतून आपले मत व्यक्त केलं. सहज जी त्यांच्या मनातली सुलभ भावना होती ती त्यांनी व्यक्त केली. त्याकरता 3000 फुटाचं हे पत्र तयार झालं आणि आमचा हा उपक्रम आम्ही शासन दरबारी नेण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. विद्यार्थ्यांनी आपली प्रांजळ व सुलभ भावना तिन्ही भाषेतून लिहून व्यक्त केली आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची केंद्र सरकारने निश्चितच दखल घ्यावी असे आव्हान उपक्रमाच्या मुख्य शिक्षिका सौ भारती बडे यांनी केले आहे. दीपक गवई, स्वानंद मीडिया, अकोला. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.